शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बाबासाहेब गोरे बी टी गोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो चार दिवस झाले हा बी टी गोरे नावाचा यूट्यूब चॅनल मी चालू केला माझी अपेक्षा नव्हती एवढी की चार दिवसामध्ये अकरा हजारपेक्षा जास्त लोकांनी दोन व्हिडिओ बघितले आणि साडे अठराशे लोकांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि आत्तापर्यंत पन्नासच्या वरती कमेंट्स त्याच्यावरती आल्या ज्यावेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललं गेलं की तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना शेअर करा लोकांनी शेअर पण केलं तुम्ही लाईक करा लोकांनी लाईक पण केलं तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांना कळालं त्यांनी सबस्क्राईब पण केलं आणि मी सांगितलं की तुम्ही कमेंट करा खाली की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगी होतोय होतो आहे तसाच नवीन आणखी कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तुम्ही खाली जाऊन कमेंट पण केला ज्यावेळेस मी लोकांना सांगत होतो की मी शेतकऱ्यांसाठी यूट्यूब चॅनल आणणार आहे त्यावेळेस आय टी क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ होते त्यांनी मला हे बोलले होते की शेतकऱ्याकडं जरी स्मार्टफोन आला तरी शेतकऱ्याला अजून आय टीचा एवढा अनुभव नाही आहे त्यामुळं हे किती चालेल मला माहिती नाही पण खरोखर मी सगळ्या शेतकऱ्यांना शॅल्यूट करतो की त्यांनी इतक्या लवकर ही टेक्नॉलॉजी चा वापर इतका इझी करायला सुरुवात केलेली आहे तरीही आता काही जे आपले यंग शेतकरी आहेत जे युवक आहेत की जे युवक बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय नवीन असेल पण माझे जे काही शेतकरी बांधव आहेत की ज्यांचं शिक्षण कमी आहे किंवा ते ह्या आय टी टेक्नॉलॉजीच्या बऱ्यापैकी दूर आहेत त्यांनी अजून व्हॉट्सअप किंवा मोबाईल इतके जवळून बघितलेले नाही आहेत किंवा ते अजून त्यात ते तेवढे रमलेले नाही आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी मला अजित सांगणं गरजेचं आहे सा मला बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी हे विचारलं की तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं तुम्ही दोनदा तीनदा तिथं ती बोललेले आहे सबस्क्राईब करा म्हणजे काय तर आता बघा चा चा ला है। तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला कुठंतरी माझा व्हिडिओ आलेला आहे आणि तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओला टच केलं किंवा त्या लिंकला टच केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबमध्ये जाता आणि यूट्यूबला गेल्यानंतर माझा आवाज आणि मी त्या व्हिडिओमध्ये बोलताना बऱ्यापैकी तुम्हाला दिसतो जिथं खाली बघा बी टी गोरे नाव लिहिलेलं आहे आणि तिथं किती सबस्क्रायबर आहे वन पॉईंट एट के म्हणजे अठराशेच्या वरती आणि किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिला तर तिथे येतं तीन पॉईंट चार के म्हणजे चार हजार तीनशे लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आता त्या बी टी गोरेच्या पुढं तुम्हाला सबस्क्राईब नावाचं एक बटन दिसतं यूट्यूबचं तिथं आयकॉन आहे त्या सबस्क्राईब बटनला तुम्हाला टच करायचं आहे तिथं सबस्क्राईब झाला असेल आणि त्याचा कलर बदललेला आहे आणि त्याच्यासमोर एक बेल आयकॉन आलेला आहे ज्याला आपण मराठीमध्ये घंटी म्हणू शकतो तिला तुम्हाला टच करायचं आहे तिला टच केल्यानंतर तुम्हाला ऑल पर्सनलाइज्ड आणि नन असे तीन ऑप्शन येतात जर तुम्हाला फक्त हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही पर्सनलाइजला टच करा आणि बाकी सगळे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलचे पण जर बघायचे असतील तर तुम्ही ऑलला करू शकता मी सांगेल तुम्ही ऑलला टच करा ऑलला टच केल्यानंतर तुम्हाला मी जे व्हिडिओ पाठवणार आहे हे व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये मा नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला समजतील आणि जे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत कोणताही विलंब न होता डायरेक्ट येत जाईल तर अतिशय सोपी गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येकाला माझी विनंती असेल की हा जो बी टी गोरे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा अतिशय सोपी पद्धत आहे तिथं सबस्क्राईब बटन फक्त दाबायचं आणि बेल आयकॉन जो आहे त्याला टच करायचं ऑलला टच करायचं तुम्हाला माझे व्हिडिओ येतील आता मला काही शेतकऱ्यांचे फोन आले साहेब याच्यासाठी काही पैसे भरायचे आहेत का तर शंभर टक्के हे मोफत आहे याच्यासाठी तुम्हाला कोणताही एक रुपया द्यायची गरज नाही आहे जे माझ्याकडे आहे ते मला तुम्हाला द्यायचं आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं कारण तुम्ही ॲग्री अकॅडमी या नावाचे वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती असाल तुम्ही फक्त डाळिंबाचे शेतकरी अॅग्री अकॅडमीयाच्या ग्रुपवरती आहात पण हा जो यूट्यूब चॅनल आहे हा यूट्यूब चॅनल आपला सगळ्यांसाठी आहे मग त्याच्यामध्ये विद्यार्थी पण येतात त्यामध्ये कृषी सेवा केंद्र धारक पण येतात त्यामध्ये तुमचे कंपनी एम्प्लॉईज पण येतात शेतकरी पण येतात व्यापारी पण येतात जे तुमचा शेतमाल घेतात सगळ्या पिकांचे शेतकरी त्याच्यामध्ये आहे कारण इथं फक्त डाळिंब हा एक विषय मी घेतलेला नाही आहे पूर्ण जी शेती आहे ती शेती आणि शेती निगडीत जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल रोग आणि किडींचं व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल त्या पिकात करायचे कामं हा व्यवस्थापनाचा भाग असू शकतो तण नियंत्रण हा भाग असू शकतो मार्केट किंवा प्रोसेसिंग हे सगळे विषय आणि इथं फक्त मी एकटा बोलणार नाही आहे तर त्या त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना आपण या प्लॅटफॉर्मवरती आणणार आहोत माझी सर्व तज्ज्ञ किंवा एक कंपनीवाला ज्याच्याकडं खूप चांगलं औषध आहे एखाद्या कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल की जे त्यांना शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं आहे ते पण मला कॉन्टॅक्ट करू शकतात त्यां माझ्या माध्यमातून त्यांचं चांगलं प्रॉडक्ट आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जर उपयोगी असेल तर मी ते पण प्रॉडक्ट चेक केल्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो तर त्यांनाही माझी विनंती आहे की जर तुमच्याकडं असं काही तंत्रज्ञान असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तर एवढं सोपं आहे आता मी जसं म्हटलं की तुम्हाला आ अकरा हजारपेक्षा जास्त लोकांनी आपला चॅनल चे व्हिडिओज बघितले आणि अठराशेच्या वरती शेत शेतकऱ्यांनी त्याला सबस्क्राईब केलं ज्यांना प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी मी सांगितलं सबस्क्राईब कसं कर करायचं आता जे शेतकऱ्यांनी मला कमेंटमध्ये लिहून पाठवलं आत्तापर्यंत पन्नासच्या वरती कमेंट आलेले आहेत त्यातल्या ते एक कमेंट अशा असे आहेत की सर खूप जबरदस्त काम तुम्ही चालू केलेलं आहे आता शेतकऱ्याला खूप चांगली माहिती मिळणार आहे आ, तर मी आता प्रत्येकाचे नावं नाही घेऊ शकत पण मी तुम्हाला एकच सांगेल की जे तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवताय तो विश्वास विश्वासात आम्ही पात्र राहू आणि लवकरात लवकर चांगलं तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहू तर सगळ्यांचे आहेत गुजरातचे माझे दोन शेतकऱ्यांनी पण चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी सांगितले की हे व्हिडिओज तुम्ही हिंदीमध्ये आणा जेणेकरून गुजराती किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही शेतकरी आहेत आपले त्यांना पण फायदा होईल पण मला वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हिंदी चांगली येत नाही जशी मला येत नाही तर आमच्या शेतकऱ्याला पण तेवढी चांगली हिंदी येत नाही तर मी आपको एक रिक्वेस्ट करता हूं की मैं व्हिडिओ बनावंगा व अलग रहेगा वो व हिंदी मे और आपको वो हिंदी लिख के जो आप देख सकते हो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मराठीतलेच व्हिडिओ माझे येत राहतील आता जी पोस्ट मी टाकलेली होती की तुम्ही कोणत्या पद्धतीची सरखी पिंडीची स्लरी वापरायची आहे आणि त्याचे तुम्हाला काय काय रिझल्ट मिळणार आहेत त्यातल्या काही शेतकऱ्यांना काही गोष्टी कळालेल्या नव्हत्यात आणि एक गोष्ट माझ्याकडनं सांगायची विसरली होती ते मी सांगणार आहे निलेश डफळ नावाचे एक शेतकरी आहेत आपले त्यांनी लिहिलं की मी सरकी पेंडीचा वापर करतो आणि रिझल्ट खूप छान आहे ही जी स्लरी आहे ही आत्तापर्यंत तीन वर्षापासून मी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेव्हा मी मिटिंग्स घेतो त्यामध्ये शंभर टक्के सांगतो तर जे शेतकरी वापरतात त्यांचे पण अनुभव इथं सांगितलेले आहे शिवाजी सोळुंके नावाच्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीचा व्हिडिओ बनवा माझ्याच्याने ते शक्य नाही आहे कारण डाळिंब आपल्याला ज्या क्वालिटीचं पाहिजे त्यासाठी मी रसायनांचा वापर करायला सांगतो पण रसायनांचा वापर जमिनीत करताना जमीन मारणार नाही आणि वरती झाडावरती फवारताना लोकांना विष खाऊ घालणार नाही याची काळजी शंभर टक्के मी घेईल त्यामुळं तुम्ही तेवढी एक विश्वास ठेवा कारण शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने डाळिंब किंवा द्राक्ष किंवा केळी हे जे पिकं आहेत हे पिकं आपले येऊ नाही शकणार त्यानंतर श्रीकांत राऊत यांनी विचारलेलं आहे की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाऐवजी डिकंपोजर चालेल का आ, मी खरोखर केलेलं नाही आहे त्यामुळं मी सांगू शकत नाही चालेल की नाही तुम्ही करून बघा जर तुम्हाला चांगले रिझल्ट आले तर तुम्ही त्याचा वापर करा कारण ते इत बाकीपेक्षा बऱ्यापैकी स्वस्त पण आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन नवीन नवी व्हिडिओज पण मला बनवायला सांगितलेले आहेत की डाळिंबाच्या सेटिंगचा व्हिडिओ बनवा हस्तबाराच्या स्लरीचं नियोजन कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे पानगळ केल्यानंतरची जी माहिती आहे ती पण द्या तेल्यावरती बऱ्यापैकी जास्त लोकांनी माझ्याकडनं अपेक्षा ठेवलेली आहे की तेल्याचा व्हिडिओ तुम्ही करायचा आहे तर शंभर टक्के तेल असेल मरोग असेल डाग असतील प्लेग असेल ह्या सगळ्या विषयांवरती मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यानंतर माझ्याकडनं एक जी गोष्ट स्लरीच्या बाबतीत जी सरकी स्लरी आहे ती सांगायची विसरलो मी खाली लिहिलेलं आहे पण बोलताना राहिलं कारण हा माझा दुसराच व्हिडिओ होता आणि नवी नवीन नवीन काही गोष्टी माझ्याकडनं सुटू शकतात म्हणून हा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आलेलो आहे ही जी सरकी पेंडीची स्लरी आपण करणार आहात त्यामध्ये पाण्यामध्ये सरकी टाकली पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया टाकल्या आणि गुळ टाकला, टाकला। त्यानंतर तीन दिवस ठेवायचे आहे आणि दिवसातून तीनदा ढवळायचे आहे तीन दिवसानंतर हिचा आर्क तुम्हाला फडक्याने गाळून घ्यायचा आहे आणि तो एक -एकर बागेला द्यायचा आहे आता जी उरलेली सरकी त्याच्यातली जी उरलेली सरकी आहे ती पुन्हा त्या टाकीत टाकायची आहे एक किलो गुळ नवीन टाकायचा आहे बॅक्टेरिया पुन्हा नवीन टाकायचा नाही आहे आणि पुन्हा पाण्याने टाकी पूर्ण भरायची पुन्हा तीन दिवस ठेवायची दिवसातून तीनदा ढवळायची आणि पुन्हा तुम्हाला ती गाळायची आणि त्याच एकर बागेला द्यायची जी पहिल्या एक एकरला दिली त्याच एकरला द्यायची आहे त्यानंतर पुन्हा सरकी पेन टाकायची एक किलो गुळ टाकायचा बॅक्टेरिया टाकायचा नाही तीन दिवस ठेवायची दिवसातून तीनदा ढवळायची पुन्हा गाळायची आणि त्याच एक एक एकर बागेला द्यायची म्हणजे पंचवीस किलो सरकी आणि प्रत्येक वेळेस म्हणजे चार वेळेस तुम्हाला एक एक किलो गुळ आणि एक लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि पाणी एवढं मटेरियल तुम्हाला लागणार आहे फक्त गूळ तुम्हाला नवीन टाकायचं आहे अशी ही स्लरी तुम्हाला चार वेळा तीच सरकी पेंट वापरून तयार करायची आहे आणि त्याच एका एकर बागेला द्यायची आहे तर हा एक विषय माझ्याकडनं सुटला होता तो मी पुन्हा तुम्हाला रिपीट केला आहे संदेश राऊत यांनी एक चांगला प्रश्न केलेला आहे की सरकी पेंट बेसल डोजमध्ये वापरली तर चालेल का आणि कोणत्या स्टेजला वापरावी सरकी तुम्ही सुरुवातीला पण वापरू शकता आणि ज्यावेळेस कलर यायला सुरुवात होईल जेव्हा आपण पोट्याचा डोस देतो पोट्याच्या बरोबर पण देऊ शकता पण सरकी एका झाडाला साधारणतः अर्धा किलो ते एक किलोच्या दरम्यान गेली पाहिजे झाड किती वर्षाचं आहे त्यानुसार आणि तिचा जर रेट बघितला तर ही खूप महाग जाते म्हणून शेतकरी सरकी टाकत नाही तुम्हाला कदाचित आठवत असेल माझे आजोबा आपण ऊसांना पेंडी टाकायचे ऊसासारख्या पिकाला आपण आज द्राक्षाला आणि डाळिंबाला टाकत नाही तो भाग नंतरचा तर महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही टाकू शकता पण मी टाकत नाही आहे मी फक्त या स्लरीचा वापर केला आणि मला त्याचे रिझल्ट अतिशय चांगले मिळालेले आहेत बारवकर म्हणून एक शेतकरी आहे त्यांनी विचारलेलं आहे की चांगल्या कंपनीचे के एम बी असणारी कंपनीचं नाव सांगा तर सगळ्याच कंपन्या चांगल्या मी पण ज्या ज्यांचा मला अनुभव आहे त्याच्यामध्ये मी तर आमच्या बाजूला के व्ही के बाबळेश्वर आहे त्यांच्या पण बॅक्टेरिया वापरतो त्यानंतर टिस्टेन्स नावाची कंपनी आहे आय पी एल नावाची कंपनी आहे मायक्रोबॅक्स नावाची कंपनी आहे कृषी विश्व नावाची कंपनी आहे मंगलम नावाची कंपनी आहे खूप कंपन्या आहेत युनिवर्सल नावाची कंपनी आहे ह्या सगळ्या कंपन्यांच्या बॅक्टेरिया चांगल्या असतात फ्रेश मटेरियल घ्या आणि तुम्ही वापरा पावडर फॉर्म्युलेशन लिक्विड फॉर्म्युलेशन कोणतंही असेल तरी वापरा कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये स्लरीतच टाकायचे नंतर गाळून घ्यायचं आहे त्याला याच्या बाबतीत मी शंभर टक्के सतीश आहेर जे आमचे एक शेतकरी आहे त्यांनी अतिशय चांगलं कमेंट दिलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी खूप फायदा होईल आणि लाखो डाळिंब शेतकऱ्याला ह्या यूट्यूब चॅनलचा फायदा होईल तर सतीश भाऊ फक्त डाळिंबच नाही तर आपल्याला सगळ्या शेतीसाठी काम करायचं आहे तुम्ही द्राक्षामध्ये दिशा नावाचं ॲप्लिकेशन केलं आणि कोणत्या महिन्यामध्ये किती द्राक्ष तयार होणार आहे ते पण तुम्ही ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे ते पण मला माहिती आहे तर त्याच पद्धतीने सगळ्या पिकांसाठी आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र काम करू तर शेतकरी बंधूंनो जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे पुन्हा माझी विनंती एकच असेल की अशाच माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या पूर्ण शेतकरी वर्गाला होईल धन्यवाद